नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सुनील मागील व्हिडिओमध्ये आपण लसावी काढायला शिकलो या व्हिडिओमध्ये आपण मसावी काढायला शिकणार आहोत मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक दिलेल्या संख्येंचा मसावी काढणे म्हणजे त्या संख्यांमधील मोठ्यात मोठा सामायिक अवयव शोधणे होय चला तर मग वाया घालवता मसावी काढायला शिकूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धत आणि भागाकार पद्धत शिकणार आहोत तर सुरुवातीला आपण दिलेल्या उदाहरणाचा अवयव पद्धतीनुसार मसावी काढणार आहोत उदाहरण आहे अठरा व चोवीस यांचा मसावी किती अठरा व चोवीस यांचा मसावी किती चला तर मग उदाहरण सोडवूया सुरुवातीला आपण अवयव पद्धतीनुसार अठरा या संख्येचे अवयव पाडणार आहोत अवयव पद्धतीचा आपण उपयोग करायचा आहे अवयव पद्धतीनुसार अठरा या संख्येचे अवयव पाडूयात अठराचे अवयव असतात दोन गुणिले नऊ परत नऊचे अवयव पडतात दोन गुणिले तीन गुणिले तीन आपले अवयव पडलेले आहेत यानंतर आपण चोवीसचे अवयव पाडूयात चोवीसचे अवयव दोन गुणिले बारा यानंतर पुन्हा बाराचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले सहा यानंतर पुन्हा सहाचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन दोन्ही संख्यांचे अवयव पाडून झालेले आहेत आता आपल्याला मसावी शोधायचा आहे मसावी म्हणजे सामायिक अवयव शोधायचे आहेत मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार हा सामायिक अवयवांचा गुणाकार हा मसावी असतो मित्रांनो वरील संख्यांमधील जे आपण अवयव पाडले त्या अवयवांमधील सामायिक अवयव शोधायचे आहेत दोन हा सामायिक अवयव आहे आणि तीन हा सामायिक अवयव आहे बाकी असामायिक अवयव आहेत आपणास सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन उत्तर किती आलं सहा बेत्रिक सहा म्हणजेच आपला मसावी आला सहा तर मित्रांनो तेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीनुसार सोडवणार आहोत हे उदाहरण आपण कोणत्या पद्धतीनुसार सोडवायचं आहे तर भागाकार पद्धतीनुसार सोडवूयात मसावी काढण्याची ही देखील सोपी पद्धत आहे चला तर मग भागाकार पद्धतीनुसार उदाहरण सोडवूया तर मित्रांनो दिलेल्या संख्यांमधील जी मोठी संख्या असेल ती भाज्य असेल आणि जी लहान संख्या असेल ती भाजक असेल तर मला सांगा यामधील भाजकी संख्या कोणती भाजकी संख्या अठरा आणि भाज्य ही संख्या चोवीस तर एवढ्या लक्षात राहत नसेल तर आपण काय करायचं सरळ मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं अठराने चोवीसला भागूया अठरा एके अठरा अठरा दोन छत्तीस छत्तीस ही संख्या मोठी आहे म्हणून आपण अठरा एके अठरा घेतली आता चोवीसमधून अठरा ही संख्या वजा करायची आहे चारमधून आठ घालवायचे आहेत चारमधून आठ जाऊ शकत नाही म्हणून आपण काय घ्यायचा दोनकडून हातचा घ्यायचा चौदा झाले चौदाातून आठ गेले राहिले किती सहा आणि बाकी तिथे उरले किती एक एकमधून एक गेला उरले शून्य उत्तर आलं सहा पण हे उत्तर अजून आपलं अपुरं आहे कारण चोवीस या संख्येला पूर्ण भाग गेलेला नाही आता मित्रांनो काय करायचं आहे जे अठरा आपण लिहिलं तेच अठरा खाली लिहायचं आहे आणि ने अठराला भागायचा आहे सहा या संख्येने अठराला भागूयात सहाय्यके सहा सहा दुने बारा साहित्यिक अठरा तीनने पूर्ण भाग जातोय आता अठरातून अठरा ही संख्या वजा करूयात आपली बाकी उरली शून्य आणि आपले उत्तर आलेले आहे सहा म्हणजेच आपला मसावी आला सहा दुसरे एक उदाहरण पाहूया एक्क्याऐंशी व नव्याण्णव यांचा मसावी किती सुरुवातीला हे आपण अवयव पद्धतीनुसार उदाहरण सोडवणार आहोत चला तर मग हे उदाहरण आपण अवयव पद्धतीनुसार सोडवूयात सुरुवातीला आपण एक्क्याऐंशीचे अवयव पाडायचे आहेत एक्क्याऐंशी या संख्येचे अवयव असतात तीन गुणिले सत्तावीस परत सत्तावीसचे अवयव पडतात तीन गुणिले तीन गुणिले नऊ पुन्हा नऊ या संख्येचे अवयव पडतात पुन्हा नऊ या संख्येचे अवयव पडतात तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन एक्याऐंशी या संख्येचे अवयव पाडून झालेले आहेत आता नव्याण्णव या संख्येचे अवयव पाडूयात नव्याण्णवचे अवयव आहेत तीन गुणिले तेहतीस परत तेहतीसचे अवयव पडतात तीन गुणिले तीन गुनिले अकरा नव्याणचे अवयव पाडून झालेले आहेत आता मित्रांनो मसावे आपल्याला शोधायचा आहे मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार मसावी म्हणजे सामायिक अवयव यांचा गुणाकार तर मित्रांनो वरील संख्यांमध्ये सामायिक अवयव आहेत तीन पुन्हा तीन हा सामायिक अवयव आहे आता आपल्याला दोन सामायिक अवयव मिळालेत यांचा आपण गुणाकार करूयात तीन गुणिले तीन आपलं उत्तर आलं नऊ म्हणजेच एक्क्याऐंशी आणि नव्याण्णव यांचा मसावी बरोबर नऊ तर मित्रांनो हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीनुसार सोडवणार आहोत चला तर मग हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीनुसार सोडवूया मित्रांनो जसं मी मागील उदाहरणामध्ये म्हणालो की मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं त्याप्रमाणे नव्याण्णवला आपण एक्क्याऐंशीने भागणार आहोत नव्याण्णवला एक्क्याऐंशीने भागले असता लागतो लागतोय तर मित्रांनो नव्याण्णवमधून एक्क्याऐंशी संख्या वजा करूया नऊमधून एक गेले उरले आठ नऊमधून आठ गेले उरले एक तर मित्रांनो आपलं उत्तर आलं अठरा पण अजूनही आपला नव्याण्णवला पूर्ण भाग गेलेला नाही आपण एक्क्याऐंशीला आता अठराने भागणार आहोत एक्क्याऐंशी ही संख्या आहे अशी लिहायची आहे एक्क्याऐंशीला अठराने भागूयात अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद नव्वद ही संख्या एक्क्याऐंशीपेक्षा मोठी आहे म्हणून अठरा चौक बहात्तर लिहिले आता मित्रांनो एक्क्याऐंशीमधून बहात्तर ही संख्या वजा करायची आहे मित्रांनो एकमधून दोन ही संख्या वजा होत नाही म्हणून आठकडून एक हातचा घेतला अकरातून दोन गेले उरले नऊ आणि बाकी राहिली सात सात मधून सात गेली उरले शून्य तर मित्रांनो अजूनही आपला भागाकार पूर्ण झालेला नाही नऊने आपण बहात्तरला भागायचा आहे बहात्तर ही संख्या आहे अशी लिहायची आहे नऊ या संख्येने बहात्तरला भागूयात नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नवा पासा पंचेचाळीस नऊ संघ चोपन्न नव्वास ते त्रेसष्ट नवाठे बहात्तर आठने पूर्ण भाग जातो आहे बहात्तरमधून बहात्तर वजा करूया बहात्तरमधून बहात्तर वजा केल्या असता आपलं उत्तर आलं शून्य तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे एक्क्याऐंशी व नव्याण्णव यांचा मसावी बरोबर नऊ एक्क्याऐंशी व नव्याण्णव यांचा मसावी आलेला आहे नऊ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो